नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 8वी चा सराव संच 7.1 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 8वी च्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक WhatsApp वर पाहिजे असतील तर माझ्या WhatsApp नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा, मी इयत्ता 8वी च्या सर्व लिंक तुम्हाला WhatsApp वर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, चलनाचे चिन्ह वापरून लिहा। काही उदाहरण दिलेली आहेत, ती चिन्ह वापरून लिहायचे। पहिलं उदाहरण आहे, वर्तुळाचा परिघ त्याच्या त्रिज्येशी समप्रमाणात असतो। मग आपण काय करायचं, इथे वर्तुळाचा जो परिघ आहे त्याच्यासाठी सी अक्षर दिलेलं आहे, ते सी अक्षर लिहून घ्यायचं। त्यानंतर त्रिज्येसाठी आर अक्षर दिलेलं आहे, ते लिहून घ्यायचं। आता या दोघांमध्ये आपण चिन्ह वापरायचं आहे आणि ते चिन्ह वापरून हे विधान पूर्ण करायचं आहे। मग काय सांगितलं आहे बघा, इथे समप्रमाणात आहे, समप्रमाणात म्हणजेच समचलनात आहे। मग आपण समचलनाचं जे चिन्ह आहे ते लिहायचं, वाचन काय होईल, सी समचलनात आर। दुसरं उदाहरण बघूया, मोटारमध्ये भरलेले पेट्रोल व तिने कापलेले अंतर समचलनात असतात। मग इथे देखील काय करायचं, हे पेट्रोल जे आहे त्याच्यासाठी एल हे अक्षर दिलेलं आहे, मग आपण एल लिहून घेतला। आणि अंतर जे आहे त्याच्यासाठी डी अंतर डी अक्षर दिलेलं आहे, ते डी अक्षर लिहून घेतलं। आणि हे दोन्ही समचलनात आहे, मग काय करायचं, या दोघांच्या मध्ये समचलनाचं चिन्ह लिहायचं। इथे लिहिलं समचलनाचं चिन्ह, एल समचलनात डी। हे झालं आपला पहिला प्रश्न। चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, दुसरं उदाहरण आपल्याला सांगितलं आहे, सफरचंदांची किंमत व सफरचंदाची संख्या यात समचलन आहे, यावरून खालील सारणी पूर्ण करा। आपल्याला ही सारणी पूर्ण करायची। मग काय सांगितलं आहे बघा, किंमत आणि संख्या समचलनात आहे। तर हे वाक्य आपण पुन्हा लिहून घेऊयात, सफरचंदांची किंमत आता ही जी सफरचंदाची किंमत आहे त्याच्यासाठी आपल्याला अक्षर दिलेलं आहे वाय, मग आपण कंसात वाय लिहून घेऊया, व सफरचंदाची संख्या या संख्येसाठी अक्षर दिलेलं आहे एक्स, मग ते देखील लिहूया। यात काय सांगितलं आहे, समचलन आहे, यात समचलन आहे। आता हे जे विधान आहे, हे जे आपल्याला विधान दिलेलं आहे तेच विधान आपण चिन्ह वापरून लिहूया। तर काय सांगितलं आहे, जी किंमत आहे किंमतीला आपल्याला अक्षर दिलं आहे वाय, ही संख्येसोबत समचलनात आहे, मग संख्या आहे एक्स आणि समचलनात आहे, त्यामुळे ह्या दोघांमध्ये समचलनाचं चिन्ह येईल। आता बघा, हे आपल्याला जे विधान दिलेलं आहे ते आपण स्थिरांक स्वरूपात लिहून घेऊया, म्हणून हा जो वाय आहे तो जसाच्या तसा येईल, त्यानंतर बरोबरचं चिन्ह आणि इथे काय करणार, तर स्थिरांक आणि एक्स यांचा गुणाकार येणार। तर स्थिरांकाला आपण के लिहिलेलं आहे, म्हणून कंसात इथे लिहून घ्यायचं के बरोबर स्थिरांक। आता बघा, इथे आपण स्थिरांक लिहून घेतलेला आहे, मग या स्थिरांकाची किंमत काढण्यासाठी सूत्र काय होईल, तर त्यासाठी काय करायचं, हा जो वाय आहे तो जसाच्या तसा येईल आणि इथे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे स्थिरांकाचा आणि एक्सचा गुणाकार आहे, तर हा एक्स जो आहे तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडून डावीकडे घेऊन येऊया, त्यामुळे इथे दोघांचा गुणाकार आहे, डावीकडे येताना त्याचा भागाकार होईल, म्हणून इथे वाय छेद एक्स बरोबर के। तर आपल्याला के म्हणजे स्थिरांक शोधण्याचं सूत्र मिळालं। मग आपल्याला जर के ची किंमत शोधायची असेल तर वाय आणि एक्स यांची किंमत भरावी लागेल, किंमत आपल्याला दिलेली आहे, मग इथे आपण लिहून घेऊया एक्स बरोबर एक व वाय बरोबर आठ असताना, तर ही किंमत दिलेली असताना आपण के ची किंमत काढू शकतो। तर के बरोबर काय आहे, के बरोबर वाय छेद एक्स आहे, तर वाय ची किंमत काय आहे, वाय ची किंमत आहे आठ, म्हणून आपण डायरेक्टली आठ लिहिलं आणि छेदाच्या ठिकाणी एक्स आहेत, एक्सची किंमत इथे एक आहे, ओके, तर इथे एक लिहिलं। तर जेव्हा कोणत्याही अपूर्णांकामध्ये छेद एक असतो तेव्हा तो एक नाही लिहिला तरीही चालतो, म्हणून के बरोबर आठ, बरोबर आपल्याला के ची किंमत मिळाली। तर ह्या के च्या किमतीला आपण काय करूयात, बॉक्स तयार करून घेऊया।
आपल्याला के ची किंमत मिळाली, आता आपण काय करूयात, समीकरण लिहून घेऊयात। तर हे जे समीकरण आहे ते लिहून घेऊया, म्हणून y बरोबर के गुणिले एक्स, के ची किंमत तर आपल्याकडे आहे 8, मग काय करायचं, 8 गुणिले एक्स। तर हे झालं आपलं चलनाचं समीकरण, म्हणून इथे लिहायचं चलनाचे समीकरण। ओके, आणि हे जे समीकरण आहे त्याला आपण काय करूयात, त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया। चला, इतकं झालं, आता पुढे जाऊया। पुढे जाण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आता दुसरं उदाहरण जे आहे, या दुसऱ्या उदाहरणात एक्स आणि वाय दोघांच्याही किमती दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या शोधण्याची गरज नाही। तिसऱ्या उदाहरणामध्ये एक्सची किंमत नाही आहे, मग आपण तिसऱ्या उदाहरण सोडवूया। तर तिसऱ्या उदाहरणात काय आहे, वायची किंमत आहे 56, तर आपल्याला एक्सची किंमत किती ते शोधायचं आहे। मग हे जे समीकरण आहे ते लिहून घ्यायचं, म्हणून वाय बरोबर 8x, तर हे काय आहे, समीकरण आहे, चलनाचे समीकरण, चलनाचे समीकरण। तर बघा, आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात। वायची किंमत आपल्याकडे 56 आहे, ते लिहिलं बरोबर 8x, म्हणून या 56 जसंच्या तसं घेतलं, आणि हे जे 8 आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणल्यानंतर ते भागिले 8 झाले बरोबर एक्स। म्हणून आता ह्या 8 ने 56 कितीचा भाग लागते, बघा 8 × 1 = 8, 8 × 7 = 56, म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला, इथे एक्सची किंमत मिळालेली आहे 7 बरोबर। तर ही जी किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया। चला, आपल्याला तिसऱ्या उदाहरणामध्ये एक्सची किंमत 7 मिळाली, ती 7 किंमत आपण या सारणीमध्ये देखील लिहून घ्यायची आहे। चला, इतकं झालं, आता पुढचं उदाहरण। हे जे चौथं उदाहरण आहे त्यामध्ये आपल्याला एक्सची किंमत दिली आहे 12, मग मी ते चौथं उदाहरण पुढे लिहून घेतो, त्यासाठी आपण इथे लाईन ड्रॉ करूया। तर चौथं उदाहरण जे आहे त्या चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला किंमत दिलेली आहे 12, कसली किंमत आहे, एक्सची किंमत आहे 12, तर वाय बरोबर किती। तर बघा, आपण काय करायचं, पुन्हा समीकरण लिहून घ्यायचं, वाय बरोबर 8x हे आहे चलनाचे समीकरण। ओके, ह्यामध्ये किमती भरूयात, म्हणून वाय बरोबर 8 × एक्सची किंमत आपल्याला 12 दिली आहे, म्हणून वाय बरोबर 12 × 96। ओके, तर हे आपल्याला 96 उत्तर मिळालं, त्या उत्तराला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा। वायची किंमत किती मिळाली, 96, मग आपण या सारणीमध्ये लिहून घ्यायची 96। चला, पुढचं उदाहरण, पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला एक्सची किंमत दिलेली नाही, पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला वायची किंमत दिली आहे जी आहे 160, तर आपल्याला एक्सची किंमत शोधायची आहे। मग पुन्हा आपण हे चलनाचं समीकरण लिहायचं, जे आहे वाय बरोबर 8x, हे आहे समीकरण। मग आता आपल्याला जी किंमत दिली आहे ती भरूयात, तर वायची किंमत आपल्याला दिली आहे 160 बरोबर 8x। मग पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं, हे 160 जसेच्या तसे आले, आणि हा जो 8 आहे इथे एक गुणाकार आहे, एक्स सोबत त्याचा गुणाकार आहे, आणि तेच जर आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणलं तर ते भागिले 8 होतील बरोबर एक्स। मग बघा, इथे कितीचा भाग लागतोय, तर 8 ने 160 20 भाग लागतोय, 8 × 1 = 8 आणि 20 × 8 = 160, म्हणून इथे आपल्याला एक्सची किंमत मिळाली आहे 20। तर ह्या 20 किमतीला आपण अगोदर बॉक्स तयार करून घेऊया, असा बॉक्स तयार केला, आणि हीच किंमत आपण काय करायची, तर ह्या सारणीमध्ये लिहून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपला हा दुसरा प्रश्न झालेला आहे। आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलं आहे, बघा, जर m समचलनात n आणि m बरोबर 154 असताना n बरोबर 7, तर n बरोबर 14 असताना m ची किंमत काढा। आपल्याला अगोदर m समचलनात n दिलं आहे ते लिहून घेऊयात, म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे m समचलनात n, त्यानंतर आपण हे स्थिरांक स्वरूपात लिहूया, म्हणून m बरोबर k × n, तर इथे k काय आहे, k इथे आहे स्थिरांक बरोबर। इतकं झाल्यानंतर आपण काय करायचं, k ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, हा n जो आहे तो बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे घेऊन जावा लागेल,
म्हणून हा एम जसाच्या तसा आला आणि इथे एनचा के सोबत गुणाकार आहे त्यामुळे बरोबर चिन्हाच्या उजवीकडून एन जर डावीकडे गेला तर तो भागिले होईल म्हणून छेद एन बरोबर के। इतकं झालं। आता पुढे आपल्याला एम आणि एन यांची किंमत दिली आहे म्हणून येथे एम बरोबर 154 व एन बरोबर 7 मग ही किंमत आपण समीकरणात ठेवूया म्हणून एमची किंमत आहे 154 छेद एनची किंमत आहे 7 बरोबर के। म्हणून केची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल हा भागाकार करावा लागेल। तर बघा काय होतोय 7 × 7 त्यानंतर 7 × 14 उरला 1 त्या 1 वर 4 आले 14 झाले पुन्हा 7 × 14 म्हणजे इथे 22 उत्तर मिळालं म्हणून के बरोबर 22। तर केची किंमत जी मिळाली त्याला आपण अगोदर बॉक्स तयार करून घेऊया। इतकं झालं। आता आपण काय करूयात ही केची किंमत जी आहे ती समीकरणामध्ये भरूयात। तर समीकरण इथे काय मिळालं होतं एम बरोबर के गुणिले एन। तर इथे आपण लिहायचं आहे म्हणून एम बरोबर केची किंमत आहे 22 × n। तर हे आपल्याला समीकरण मिळालं। त्या समीकरणाला आपण काय करायचं तर बॉक्स तयार करून घेऊया। इथे आपण असा बॉक्स तयार केला ओके आणि पुढे लिहून घ्यायचं आहे की हे आहे चलनाचे समीकरण। आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे तर ह्या उदाहरणाचा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये एन ची किंमत दिली आहे आणि एम ची किंमत शोधायची आहे मग काय करायचं ते लिहून घेऊयात। मग पुढे आपण काय करूयात इथे लिहून घेऊयात एन बरोबर 14 तर एम बरोबर किती। तर आपण इथे चलनाचं जे समीकरण आहे ते अगोदर लिहून घेऊयात एम बरोबर 22 × n। हे काय आहे हे आहे चलनाचे समीकरण म्हणून आपल्याकडे जी किंमत आहे ती किंमत भरूयात। तर एम बरोबर 22 × n ची किंमत आहे 14। आता हा गुणाकार करायचा आहे म्हणून एम बरोबर 14 × 22 हा गुणाकार आपल्याला इथे करायचा आहे। तर 14 × 28 28 चे आपण लिहिले 8 हातचे आले 2 पुन्हा 14 × 28 आणि 2 किती झाले 30 झाले म्हणून इथे उत्तर काय मिळालं आपल्याला इथे उत्तर मिळालं 308। तर एमची किंमत 308 आहे आपल्याला ती मिळालेली आहे त्याला आपण अगोदर बॉक्स तयार करायचा आणि पुढे आपण उत्तर लिहून घ्यायचं आहे म्हणून एमची किंमत 308 आहे। चला इथे आपलं तिसरं उदाहरण झालं चौथ्या उदाहरणाकडे जाऊया। चौथ्या उदाहरणामध्ये देखील आपल्याला एक सारणी पूर्ण करायला सांगितलेली आहे। अगोदर काय सांगितलं आहे की एन आणि एम समचलनात आहेत म्हणून एन समचलनात एम बरोबर म्हणून एन बरोबर के गुणिले एम। इथे के काय आहे के आहे इथे स्थिरांक बरोबर। मग पुढे जाऊयात आपल्याला जर के ची किंमत काढायची असेल तर काय होईल ह्या एमला बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जावं लागेल त्यामुळे हे झालं एन छेद एम बरोबर के। इथे आपल्याला सर्वात अगोदरची जी दोन उदाहरणं आहेत तिथे आपल्याला किंमत दिलेली आहे ती किंमत इथे घेऊयात। येथे एम बरोबर 3 व एन बरोबर 12 म्हणून आता काय करूयात ही जी किंमत आहे ती किंमत ह्यामध्ये भरूयात। तर एनची किंमत आपल्याला दिली आहे 12 छेद एमची किंमत दिली आहे 3 बरोबर के। आता हा जो भाग जातो आहे तो भाग देऊयात 3 × 3 आणि 3 × 12 म्हणजे इथे आपल्याला के ची किंमत किती मिळाली म्हणून के बरोबर 4 अशी किंमत मिळाली। तर काय करायचं के म्हणजे स्थिरांक स्थिरांकाची किंमत मिळाली त्याला आपण अगोदर बॉक्स तयार करून घेऊया। आता स्थिरांक मिळाल्यानंतर काय करायचं आपण ह्याचं चलनाचं सूत्र तयार करायचं। तर इथे जे सूत्र मिळाले आहे त्यामध्ये आपण स्थिरांकाची किंमत भरूयात म्हणून एन बरोबर के ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 4 आणि त्यानंतर एम जसाच्या तसा येईल म्हणून एन बरोबर 4 एम। हे झालं आपलं चलनाचं
सूत्र त्याला आपण इथे लिहून घ्यायचं चलनाचे सूत्र। ओके आणि हे जे चलनाचं सूत्र मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करायचा। चला इतकं झालं, आता आपण पुढील उदाहरण सोडवूया। तर पहिलं उदाहरण आणि दुसरं उदाहरण आपल्याला किंमत दिलेली आहे म्हणजे आपल्याला ह्या दोघांना सोडवायची गरज नाही। चला आता पुढे जाऊयात तिसरं उदाहरण। इथे आपल्याला एम ची किंमत दिली आहे मग आपण इथे लिहून घेऊयात तिसरं एम बरोबर 6.5 तर एन बरोबर किती। मग काय करायचं, अगोदर चलनाचं सूत्र लिहायचं म्हणून एन बरोबर 4m म्हणून एन बरोबर 4 गुणिले एम ची किंमत आहे 6.5। आता हे काय लिहिलं, हे आपण चलनाचं समीकरण, इथे आपण सूत्र असा शब्द लिहिण्यापेक्षा समीकरण असा शब्द लिहूया। इथे लिहायचं आहे चलनाचे समीकरण। ओके तर हा गुणाकार करूयात तर काय होईल बघा, एन बरोबर 4 × 5 = 20 हातचे आले 2, त्यानंतर 4 × 6 = 24 होतात, 24 × 2 = 26 झाले बरोबर। आणि दशांश चिन्हानंतर एक स्थान आहे म्हणून एक स्थानानंतर आपण दशांश चिन्ह दिलं म्हणजे इथे एन ची किंमत काय मिळाली, एन बरोबर आपल्याला 26 मिळालं। त्या किमतीला आपण काय करायचं, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। चला आपल्याला तिसऱ्या उदाहरणामध्ये एन ची किंमत मिळाली 26 म्हणून ती 26 किंमत आपण सारणीमध्ये लिहायची। चला इतकं झाल्यानंतर आता आपण पुढील उदाहरण पाहूया। पुढील उदाहरणात बघा आपल्याला काय सांगितलं आहे, तर एम ची किंमत दिलेली नाही एन ची किंमत दिली आहे। तर हे आहे चौथं उदाहरण, इथे आपण लिहून घेऊयात एन बरोबर 28 तर एम बरोबर किती। अगोदर आपण हे चलनाचं समीकरण लिहायचं, एन बरोबर 4m हे आहे समीकरण। यामध्ये ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात म्हणून 28 बरोबर 4m म्हणून 28 जसेच्या तसे आले आणि हे 4 × बरोबर चिन्हाच्या उजवीकडून डावीकडे आल्यानंतर त्याचा पक्षांतर झाला आणि पक्षांतर झाल्यामुळे गुणाकाराचा झाला भागाकार बरोबर एम। म्हणून आता हा भाग कितीचा जातोय बघा, तर 4 × 1 = 4 आणि 4 × 7 = 28 म्हणजे एमची किंमत किती मिळते आपल्याला, एमची किंमत मिळाली इथे 7। तर ही जी 7 किंमत मिळाली त्याला अगोदर आपण बॉक्स तयार करूया आणि हीच किंमत आपण सारणीमध्ये लिहूयात, इथे उत्तर मिळालं 7। आता बघा शेवटचं उदाहरण, शेवटचं उदाहरणामध्ये आपल्याला एमची किंमत दिलेली आहे म्हणून आपण काय करूयात, इथे थोडंसं ॲडजस्ट करूयात। ओके तर इथे पुन्हा लिहून घेऊयात खाली उदाहरण क्रमांक 5 ज्यामध्ये एमची किंमत आहे 1.25 तर एन बरोबर किती। म्हणून अगोदर काय लिहायचं, अगोदर समीकरण लिहायचं एन बरोबर 4m म्हणून एन बरोबर 4 × एमची किंमत आहे 1.25। ओके तर बघा काय होतं आहे, एन बरोबर हा गुणाकार करूयात 4 × 5 = 20 त्याचे 0 लिहिलं हातचे आले 2, त्यानंतर 4 × 2 = 8 8 आणि हातचे 2 = 10 झाले, 10 × 0 लिहिलं हातचा आला 1, 4 × 1 = 4 आणि 1 = 5 झाले। इथे 5 लिहिले आणि काय झालं बघा, इथे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह होतं म्हणून 2 स्थानानंतर दशांश चिन्ह लिहिलं, त्यामुळे एनची जी किंमत मिळाली किती मिळाली, ती मिळाली 5। त्याला आपण बॉक्स तयार करूया आणि ही जी 5 किंमत आहे तीच आपण सारणीमध्ये लिहूया। चला आपला चौथा प्रश्न कंप्लीट झालेला आहे, आता आपण पाचव्या प्रश्नाकडे जाऊयात। पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, पाचव्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलं आहे बघा, वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा एक्स बरोबर 16 तेव्हा वाय बरोबर 24 तर चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा। तर आपण सर्वात अगोदर हे लिहून घेऊयात, वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते। ओके मग हे आपण आता
चिन्ह स्वरूपात लिहून घेऊया, तर y हे x वर्गमूळ, मग वर्गमूळाच्या चिन्हात x लिहायचं आणि हे समचलनात आहे म्हणून समचलनाचं चिन्ह। आता इतकं झाल्यानंतर आपण स्थिरांक स्वरूपात लिहूयात, म्हणून y बरोबर के, के हा स्थिरांक आहे, गुणिले x वर्गमूळ। ओके, इथे काय आहे, के हा स्थिरांक आहे म्हणून इथे के बरोबर स्थिरांक कंसात लिहिले। मग इथे जर के ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल, तर इथे के ची किंमत काढण्यासाठी हा जो गुणाकार आहे x वर्गमूळाचा ते x वर्गमूळ बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जावं लागेल, त्यामुळे हा वाय जसाच्या तसा आला, छेद x वर्गमूळ जे आहे ते छेदाच्या ठिकाणी आलं, बरोबर के। बरोबर, तर आपल्याला जी पहिली किंमत दिली आहे ती किंमत भरली तर आपल्याला इथे स्थिरांकाची किंमत मिळेल। तर आपण बघा, इथे x किंमत दिली आहे म्हणून इथे लिहायचं आहे येथे x बरोबर 16 आणि y बरोबर 24। मग ही जी किंमत आहे ती आता ह्या सूत्रामध्ये भरूयात। तर y काय आहे, y आहे 24, मग इथे म्हणून 24 छेद वर्गमूळ चिन्हाच्या मध्ये x किंमत आहे 16, म्हणून इथे 16 बरोबर के। म्हणून ही 24 जसेच्या तसे आले, त्यानंतर वर्गमूळ 16 ची किंमत काय येते, तर 16 वर्गमूळ आहे 4 बरोबर के, म्हणून के बरोबर हा कितीचा भाग लागतोय बघा, तर 4 × 4 आणि 6 × 24, म्हणजे के ची किंमत किती मिळाली, के ची किंमत मिळाली 6। चला, के ची किंमत मिळाली म्हणजे स्थिरांकाची किंमत मिळाली। तर आपल्याला स्थिरांक शोधायचा होता, आपल्याला काय सांगितलं होतं, चलनाचा स्थिरांक शोधा, तो शोधलेला आहे, त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया। चला, इथे आपण बॉक्स केला, स्थिरांक मिळाला। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पुढे चलनाचं समीकरण देखील शोधायचं आहे। मग आता पुढे काय करायचं, तर चलनाचं समीकरण शोधायचं। तर चलनाचं समीकरण शोधण्यासाठी काय करावं लागेल, तर हे जे आपण स्थिरांक स्वरूप लिहिलेलं आहे त्यामध्ये स्थिरांकाची किंमत भरायची। मग अगोदर हे लिहून घेऊयात, y बरोबर के वर्गमूळात x, म्हणून y बरोबर के ची किंमत आहे 6 वर्गमूळात x। तर हे झालं चलनाचं समीकरण, म्हणून पुढे लिहायचं चलनाचे समीकरण, आणि ह्या समीकरणाला आपण काय करायचं, बॉक्स तयार करून घ्यायचा। चला, बॉक्स तयार झाला, आपलं 5वं उदाहरण इथे कंप्लीट झालेलं आहे। आता आपण शेवटच्या उदाहरणाकडे जाऊया। आता 6वं उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे बघा, सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना रुपये 1000 मजुरी द्यावी लागते। जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल। आता इथे आपल्याला 17 मजुरांची मजुरी शोधायची आहे, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर मजुरांची संख्या आणि मजुरीची रक्कम यांना अक्षर मानून घ्यावं लागेल। मग इथे आपण अगोदर लिहून घेऊयात, मजुरांची संख्या x आणि मजुरीची रक्कम y मान। ओके, त्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे बघा, तर मजुरीची रक्कम जी आहे ती मजुरांच्या संख्येसोबत समचलनात आहे। तर मजुरीची रक्कम म्हणजे y जी x सोबत समचलनात आहे, मग आपण इथे काय लिहिलं, y समचलनात x। मग इतकं लिहिल्यानंतर आपण y बरोबर k गुणिले x असं लिहू शकतो। इथे k काय आहे, इथे k आहे स्थिरांक। बरोबर, मग आपण स्थिरांक शोधण्यासाठी काय करणार, तर स्थिरांक शोधण्यासाठी हा जो x आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन येणार। हा y तर जसाच्या तसा आला आणि x गुणिले होता तो भागिले झाला, बरोबर k। इतकं झालं, त्यानंतर आपल्याला काय सांगितलं की 4 मजूर जेव्हा होते तेव्हा मजुरीची रक्कम होती 1000 रुपये। तर 4 मजूर म्हणजे मजुरांची संख्या 4 आहे, म्हणजेच x ची, म्हणजे इथे आपल्याला x ची किंमत दिली आहे जी आहे 4, तेव्हा जी मजुरीची रक्कम आहे, मजुरीची रक्कम म्हणजे y किती होती,
तेव्हा वाय होती 1000 रुपये। म्हणून आता ही किंमत ह्या समीकरणामध्ये भरूयात, तर वाय ची किंमत आहे 1000/x ची किंमत आहे 4 = k। तर इथे भाग कितीचा लागतो बघा, 4 × 1 = 4। त्यानंतर बघा इथे काय होत आहे, तर 4 × 8 उरले 2, 2 × 0 आलं 20 झाले, 4×5 = 20 आणि 4×0 = 0। म्हणजे इथे उत्तर मिळालं, के ची किंमत मिळाली जी किती आहे, तर के ची किंमत मिळाली आपल्याला 250। त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया। आता के ची जर आपल्याला किंमत मिळालेली आहे त्यावरून आपण चलनाचं समीकरण तयार करू शकतो। म्हणून वाय बरोबर के एक्स आहे, तर इथे वाय बरोबर के ची किंमत आहे 250 × x। हे झालं आपलं चलनाचं समीकरण, चलनाचे समीकरण। ओके, तर हे जे चलनाचं समीकरण मिळालं त्याला आपण अगोदर बॉक्स तयार करूया। इथे बॉक्स तयार केला, आता आपण बाजूला लिहून घेऊया। आता बघा ह्याच प्रश्नाचा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये काय सांगितलंय, की मजुरांची संख्या जेव्हा 17 झाली तेव्हा मजुरीची रक्कम किती। तर मजुरांची संख्या म्हणजे एक्स, तर जेव्हा एक्स बरोबर 17 तर मजुरीची रक्कम शोधायची आहे, म्हणजे वाय ची किंमत शोधायची आहे, तेव्हा वाय बरोबर किती। चला आपण हे जे चलनाचं समीकरण आहे ते समीकरणामध्ये ही किंमत भरूया। म्हणून वाय बरोबर, अगोदर आपण समीकरण जसंच्या तसं लिहून घेऊया, हे आहे चलनाचे समीकरण। म्हणून वाय बरोबर 250 × x, एक्स ची किंमत आहे 17, म्हणून इथे लिहिलं 17। आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे। जर तुम्हाला डायरेक्टली गुणाकार करता येत नसेल तर तुम्ही बाजूला उभा गुणाकार करून पाहू शकता। ओके, काय करायचं, 17 पाडा येत नसेल तर 1 × 7 असा वेगवेगळा गुणाकार करून नंतर बेरीज करायची। मी डायरेक्टली 17 करतो, 17 × 0 उत्तर आलं 0, 17×85 त्याचे 5 लिहिले, हातचे आले 8, 17×2 = 34, 34 × 8 झाले 42, म्हणजे इथे उत्तर काय मिळालं, 4250। मग हे जे उत्तर मिळालं तो आपला गुणाकार आहे, इथे लिहायचं आहे 4250 आणि त्याला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा। ओके, आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे, आपल्याला वाय ची किंमत मिळाली, पण वाय काय मानलेलं आहे, वाय आपण मानलेलं आहे मजुरीची रक्कम, आणि हे जे उदाहरण आहे ते शाब्दिक उदाहरण आहे म्हणून उत्तर देखील शब्दात लिहायचं। म्हणून मजुरीची रक्कम रुपये 4250 आहे। तर अशा पद्धतीने इथे आपलं 6वं उदाहरण देखील झालेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या 6व्या उदाहरणासोबतच आपला सराव संच 7.1 कंप्लीट झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओखाली कमेंट करून देखील सांगा। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू।